आपलं मराठी ॲप्टिट्यूड चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण थंबनेल बघितलं असेल त्याप्रमाणे आपण थंबनेलनुसार हा प्रश्न सॉल्व्ह करत आहोत. तर चला पहिले आपण प्रश्न वाचून घेऊ. तर प्रश्न काय म्हटलेला आहे, ए एका कामाला 20 दिवसात करतो तर तेच काम बी 12 दिवसात करतो. जर बीने 9 दिवस काम केले तर उरलेलं काम ए किती दिवसात करेल. तर इथे काय आहे, यांनी आपल्याला हे किती दिवसात काम करतील हे दिलेलं आहे, पण आपल्या जो काम आहे का नाही, तर त्याच्यासाठी आपण काय करणार, तर आपण त्याची पहिले मांडणी मांडून घेऊ. तर ए एका कामाला 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम बी 12 दिवसात करतो. तर त्यांचे काम करण्याचे दिवस आपल्या जो कार्य आहे का नाही, तर त्याच्यासाठी आपण यांचा दोघांचा लसावी काढू, म्हणजे दोघांचं आपलं कार्य पण येईल. कार्य किती आलं, यांचा लसावी येणार 60, 12 बार 3 12 5 60 20 3 60. तर मग आता आपल्याजवळ काय आलं, दोघांची कार्यक्षमता पण आली. आता एची कार्यक्षमता किती आहे, 3 आहे. तर ए 3 कार्यक्षमतेने काम करेल तर 60 काम करायला त्याला 20 दिवस लागतील. तर तसंच परत बी 5 कार्यक्षमतेने काम करेल तर 60 काम करायला त्याला 12 दिवस लागतील. तर आता आपल्याला काय म्हटलेलं प्रश्नामध्ये, जो बी आहे तो 9 दिवस काम करतो. आता बी किती दिवस काम करतो, 9 दिवस. बी किती दिवस काम करतोय, 9. पण बी ची कार्यक्षमता किती आहे इथे, 5. जर 9 दिवसात 5 कार्यक्षमतेने काम केलं तर किती दिवस काम होईल, 45 काम होईल. किती काम होईल, 45 काम. आणि आपल्याजवळ काम किती आहे, 60. आपल्याजवळ काम किती आहे, 60. जर 60 मधून 45 काम वजा केले तर किती काम राहील, 15 काम आपल्याजवळ राहील. किती काम राहील आपल्याजवळ, 15 काम. आता तो काय म्हणतोय, जे उरलेले काम आहे ते ए किती दिवसात करेल. आता ए ची कार्यक्षमता किती आहे, 3 आहे. आपल्याजवळ काम किती उरलं आहे आता, 15. जर 15 3 कार्यक्षमतेने करेल तर किती दिवसात काम होईल, 5 3 15. म्हणजे 5 दिवसात उरलेले काम ए 5 दिवसात पूर्ण करेल. ए एका कामाला 24 दिवसात करतो आणि बी त्याच कामाला 32 दिवसात करतो. तर दोघे मिळून कामाला सुरुवात करतात. बी किती दिवसानंतर काम सोडेल, म्हणजे 18 दिवसात काम पूर्ण होईल. म्हणजे दोघं जण एकसोबत काम सुरू करतात आणि काम 18 दिवसात पूर्ण होईल. तर बी किती दिवसानंतर काम सोडेल, म्हणजे काम 18 दिवसात पूर्ण होईल. तर आपण काय करू, पहिले ह्या दोघांचं आपल्याजवळ काम नाही, तर त्याच्यामुळे आपण काय करू, पहिले मांडणी करून घेऊ. ए एका कामाला 24 दिवसात करतो, बरोबर. प्रश्नामध्ये म्हटलंय तसं, बी 32 दिवसात पूर्ण करतो, ए 24 दिवसात करतो, ए बी 32 दिवसात करतो. आपल्याजवळ काय, त्यांचे काम करण्याचे दिवस आहे पण काम आहे का नाही. त्याच्यासाठी आपण काय करणार, काम घेण्यासाठी आपण एक लसावी घेणार, म्हणजे आपल्याजवळ काम येईल. आता ह्या दोघांचा लसावी काय आहे, या दोघांचा लसावी येणार 96. या दोघांचा लसावी किती येणार, 96. जर तुम्हाला लसावीचा त्रास असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा की LCM वर मी एक तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. 24 24 4 96 32 3 96 म्हणजे ए 4 कार्यक्षमतेने काम करेल तर 96 काम करायला त्याला किती दिवस लागतील, 24. तसंच बी 3 कार्यक्षमतेने काम करेल तर त्याला 96 काम करायला किती दिवस लागतील, 32 दिवस लागतील. आता तो काय म्हणतोय, तो म्हणतोय काम 18 दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे. तर काम बी किती दिवसानंतर काम सोडेल, म्हणजे या प्रश्नामध्ये काय आहे, आता काम 18 दिवसात पूर्ण होते, म्हणजे ए आता आपल्याला बी किती दिवसानंतर केलेलं ते माहिती आहे का, नाही माहिती. मग या प्रश्नामध्ये आपण नेहमी काय करायचं, काम किती दिवस केलेलं आहे, 18 दिवस. म्हणजे ए ने पूर्ण दिवस काम केलेलं असेल, बरोबर. ए ने पूर्ण दिवस काम केलेलं असेल. आता ए ची कार्यक्षमता काय, 4. आता ए ची कार्यक्षमता 4 आहे, तर ए ने 18 दिवस पूर्ण काम केलेलं असेल. तर मग आता काय झालं, 4 कार्यक्षमतेने 18 दिवस जर काम केलं तर किती झालं, 8 4 72, बरोबर. 18 4 72. आता काम किती झालं आपलं, 72. आणि आपल्याजवळ काम किती आहे पूर्ण, आपल्याजवळ काम आहे 96. तर 96 मधून 72 काम वजा केले तर काम किती राहिले, 24. तर आता आपल्याला काय झालं, आपल्याजवळ कार्य आलं, म्हणजे बी ने किती दिवस कार्य केलेलं आहे ते आपल्याजवळ आलं. आता बी ने कार्य किती केलेलं आहे, 24. आता कार्य किती केलंय, 24. आता बी ची कार्यक्षमता किती आहे, 3 आहे. जर 24 काम करायला 3 कार्यक्षमतेने घेतलं तर त्याला किती दिवस लागतील, 8 दिवस लागतील. किती दिवस लागतील, 8 दिवस. म्हणजे हे जे उत्तर आलंय, म्हणजे त्यांनी 8 दिवसानंतर काम सोडलं, म्हणजे हे काम पूर्ण 18 दिवसात होईल. दिलेले आहेत ए बी सी क
क्रमशः एका कामाला 12 दिवसात 15 दिवसात आणि 20 दिवसात करतात. तर तिघे मिळून कामाला सुरू केले. 2 दिवसानंतर काम 2 दिवसानंतर ए काम सोडतोय. त्याच्या 3 दिवसानंतर बी सोडतोय. तर उरलेले काम सी किती दिवसात करेल. आता आपण काय करणार, पहिले यांचा मांडणी करून घेऊ. ए 12 दिवसात करतोय, बी 15 दिवसात करतोय, सी 20 दिवसात करतोय. यांचा लसावी 60 येईल. बरोबर आहे. 12 × 5 = 60, 15 × 4 = 60 आणि 20 × 3 = 60. म्हणजे ए 5 च्या कार्यक्षमतेने करेल तर 60 काम करायला 12 दिवस लागेल. बी 4 च्या कार्यक्षमतेने काम करेल तर 60 काम करायला 15 दिवस लागतील. आणि सी 3 च्या कार्यक्षमतेने काम करेल तर त्याला 20 दिवस लागतील. आपल्याजवळ काय आला, तर कार्य आला. तर ते काय म्हणतायत, तिघं मिळून कामाला सुरुवात करतात. आता तिघांची कार्यक्षमता किती, ए ची 5 आहे, बी ची 4 आहे आणि सी ची 3 आहे. तर तिघांची कार्यक्षमता किती आहे, 12. तिघांची कार्यक्षमता 12 आहे. तर ते तिघांनी 2 दिवस काम केले. जर 12 च्या कार्यक्षमतेने 2 दिवस काम केलं तर किती झालं असेल, 24 काम झालं. त्याच्यानंतर एक काम सोडतोय. मग आता 2 जण उरलेले आहेत. 2 कोण, बी आणि सी. त्यांची दोघांची कार्यक्षमता किती आहे, 4 आणि 3 = 7. आता त्यांनी दोघांनी किती दिवस काम केलं, 3 दिवस. 7 च्या कार्यक्षमतेने 3 दिवस जर काम केलं तर किती होईल, 7 × 3 = 21. काय किती होईल, 7 × 3 = 21. आता हे काम किती झालं, पहिले 24 आणि नंतरच 21. टोटल काम किती झालं, 45. आपल्या जवळ काम किती आहे, 60. 60 मधून 45 वजा केले म्हणजे आता काम किती उरले, 15. आता तो म्हणतो उरलेले काम सी किती दिवसात करेल. आता सी ची कार्यक्षमता किती आहे, 3 आहे. 15 काम करायला 3 च्या कार्यक्षमतेने 5 दिवस लागतील. किती दिवस लागतील, 5 दिवस. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, शेअर पण करायला विसरू नका.